गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवर आजची तारीख आणि वेळ बघू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 4 एप्रिल 2022 आणि सकाळी जवळपास 10:13 झालेले आहेत। आज निफ्टीमध्ये एक गॅपअप ओपनिंग झाली होती, त्याप्रमाणानुसारच आपण एक हिंदुस्थान युनिलिव्हरला एक लॉंग ट्रेड करण्यासाठी निवडलेला आहे। हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये पण एक छानसं पॅटर्न बनलेला आहे आणि प्राइस जी आहे ते अप ट्रेंडमध्ये रिझ्यूम होईल असं आमचं अनुमान आहे। त्यामुळेच आपण या कॅन्डलच्या हायला आपण प्राइस बघू शकता 2095 रुपये। या ठिकाणी आपण आपल्या एंट्री प्राइसला इनिशिएट केले। जर प्राइस आता परत 2095 ला हिट करेल तर आपली या ट्रेंडमध्ये एंट्री होईल। त्यासोबत आपला स्टॉप लॉस असेल तो 2085 रुपये, जो की या रेड कॅन्डलच्या लोला आहे। एंट्री प्राइस आणि स्टॉप लॉस यामध्ये अंतर 10 पॉईंटचं आहे आणि आपल्याला जर या ट्रेंडमध्ये एंट्री मिळाली तर आपल्याला जे टार्गेट अपेक्षित राहील ते आहे 2135 रुपये। की प्राइस या टॉपवरून खाली आली होती आणि आता परत या टॉपला, इथे एक रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला आपण आजच्या इंट्राडे सेशनमध्ये ब्रेक करून वर जाईल असा आमचा अनुमान आहे। तर बघूया मित्रांनो, आपल्याला या ट्रेडमध्ये सर्वात आधी एंट्री मिळते का। प्राइस सध्या त्याच्या खाली ट्रेड होत आहे 2095 च्या। जशी पण एंट्री मिळेल मी या ठिकाणी अपडेट करतो। वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मित्रांनो या कॅन्डलनी 2095 या लेवलला हिट केले, याचा अर्थ की आपल्याला आता या ट्रेडमध्ये एंट्री मिळालेली आहे। त्यासोबत आपला ही ऑर्डर जी ऍक्टिवेट झाली आहे। तर आता आपला स्टॉप लॉस 2085, एंट्री प्राइस आणि स्टॉप लॉस यामधला जे 10 पॉईंट्स आहे आणि आपला जे टार्गेट अपेक्षित आहे आज हिंदुस्थान युनिलिव्हरकडून ते आहे 2135 रुपये। तर बघूया मित्रांनो, आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये आपल्याला या ठिकाणी स्टॉप लॉस होईल का आपल्याला आपलं मनपसंत टार्गेट मिळेल। या ट्रेडमध्ये आपण 3 वाजेपर्यंत बनून राहणार आहोत। 3 वाजता जिथेही प्राइस असेल तिथं आपण या ट्रेडला एक्झिक्यूट करूया। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवर सध्याची वेळ आणि तारीख बघू शकता। मित्रांनो, सध्याची वेळ आहे 3:19 झाले जवळपास आणि 4 एप्रिल 2022 आजची तारीख आहे। आज आपण हिंदुस्थान युनिलिव्हरला एक लॉंग ट्रेड केला होता, त्यामध्ये आपण आपल्याला जे टार्गेट अपेक्षित होतं ते होतं 2135 रुपये, 2135, जी की ही वरची ब्ल्यू लाईन आहे। प्राइसने जो आजचा सध्या जो इंट्राडेचा हाय बनवलेला आहे तो बनवलेला 2132 रुपये 45 पैसे। 3 रुपयापासून आपण टार्गेट पासून आपल्याला 3 रुपयामुळे आपल्याला इथं आपलं टार्गेट मिळालेलं नाही आहे, अचीव झालेलं नाही आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी 2130 रुपयाला या कॅन्डलला 3:20:15 कॅन्डलला आपण आपल्या टार्गेटला रिवाइज केले आणि या ट्रेडमधून एक प्रॉफिट घेऊन आपण एक्झिट केले। जसे की आपण बघू शकता या ठिकाणी आपण एंट्री घेतली होती आणि इथून प्राइस जी अपट्रेंडमध्ये रिझ्यूम झाली। या ठिकाणी प्राइसनी 11:45 2128 रुपयाचा हाय बनवला होता आणि हा हाय बनवल्यानंतर प्राइस परत करेक्शन मोडमध्ये गेली आणि प्राइसने 1%चं करेक्शन केलं या ठिकाणी। तिथून परत प्राइस रिझ्यूम अपट्रेंडमध्ये झाली आणि वरती आपल्या टार्गेटकडे जात आहे। कदाचित मार्केट क्लोज होईपर्यंत आपलं टार्गेट पण हिट होऊ शकतं आणि कदाचित होणार पण नाही, पण एक छान इंट्राडे ट्रेड आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। तर आपण 2135च टार्गेट का या ठिकाणी आज घेतलं होतं इंट्राडे ट्रेडमध्ये, तर या चार्टला मी थोडस डेलीमध्ये ओपन करतो। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, प्राइस जी आहे खूप दिवस झाले का साइडवेज झोन मध्ये ट्रेड करत आहे। प्राइस या ठिकाणी परत एक वर गेली होती, इथून परत एक लो बनवला होता आणि इथून परत प्राइस अपट्रेंडमध्ये इथे रिझ्यूम झाली होती। तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी या कॅन्डलमध्ये हायएस्ट व्हॅल्यू आला होता या दोन कॅन्डलमध्ये, याचा अर्थ की या कॅन्डलच्या लोला एक रेजिस्टन्स फॉर्म झाला होता आणि प्राइसनी लो तोडून प्राइस खाली आली होती। पण जेव्हा लो तोडत होती प्राइसनी प्रिव्हियस लोला ब्रेक नाही करू शकली आणि या ठिकाणी पण बघू शकता या कॅन्डलमध्ये हायएस्ट व्हॅल्यू जनरेट झाला होता आणि इथे एक रेजिस्टन्स फॉर्म होता। तर हा एक रेजिस्टन्स झोन होता याच्यासाठी आणि प्राइसनी ऍज ऍक्च्युअल या रेजिस्टन्स झोनच्या वरती ओपनिंग दिली आहे, म्हणजे एक स्ट्रॉंग ओपनिंग होती। त्यामुळेच आपण आज हिंदुस्थान युनिलिव्हरला इंट्राडे ट्रेड करण्यासाठी निवडलं होतं आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एक हाय व्हॉलेटाइल कॅन्डल झाली होती, इथून प्राइस खाली आली होती। त्यामुळे आपण या टॉपला ब्रेक करेल असं आमचं अनुमान होतं। प्राइसने या टॉपला ब्रेक केले पण आपल्याला आपलं टार्गेट 3 रुपयापासून मिळालं नाही, पण जे पण मिळालं ते आपण प्रॉफिट घेऊन या ट्रेडमधून एक्झिट केलेलं आहे।
तर नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण आपली पोझिशन बुक पण बघून घेऊ. आपली पोझिशन बुक आहे, आपण हिंदुस्थान युनिव्हर्सला बाय केलं होतं 2095, आपली ॲव्हरेज बाय प्राईस होती आणि 1130 रुपयाला आपण या ठिकाणी आता शॉर्ट म्हणजे सेल केले, या ट्रेडमध्ये एक प्रॉफिट घेऊन एक्झिट केले. या ठिकाणी आपण फक्त 60 क्वांटिटीज बाय केल्या होत्या. या ठिकाणी जर माझा स्टॉपला झाला असता तर 600 रुपये माझं या ठिकाणी नुकसान झालं असतं. आपण या ठिकाणी 2100 रुपये प्रॉफिट घेऊन या ट्रेडमधून एक्झिट केलेले आहे मित्रांनो. अशा प्रकारे एक छान ट्रेड झालेला आहे मित्रांनो. बरेच दिवसापासून आम्ही लाईव्ह इंट्राडे ट्रेड टाकू नाही शकलो, आता परत आम्ही इथून सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आता रेग्युलर इंट्राडे ट्रेड आम्ही जे पण ट्रेड करू ते ट्रेड आम्ही लाईव्ह रेकॉर्ड करून आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करू. आपण यूट्यूब चॅनलला, श्री ट्युटोरिंगच्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद.